विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. तर पसायदान, तर डॉक्टर यशवंत पाठक यांनी पसायदानाचा अतिशय समर्पक अशा प्रकारचा अर्थ सांगितलेला आहे की मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपण आपापल्या प्रार्थनास्थळांमध्ये जी आहे श्रद्धा, ती प्रार्थनास्थळं जी आहे तर ती आपापली श्रद्धास्थानं आहेत. तर मंदिर असेल, मशीद असेल, गिरजाघर असेल, तर ही सगळी श्रद्धास्थानं आहेत. परंतु देव मात्र त्या ठिकाणी संपूर्ण विश्वाचा, परमेश्वर मात्र एकच आहे. आणि पसायदानामधून संत ज्ञानोबा माऊलींनी परमेश्वराकडे विश्वाच्या कल्याणासाठी आणि संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी विश्वाच्या देवाला ही प्रार्थना केलेली आहे आणि ती या पसायदानामध्ये आलेली आहे. तर पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. अतिशय सुंदर अशा प्रकारची पसायदानाची अर्थ लेखकांनी सांगितलेला आहे. तर आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केलेली आहे. पा, तर हाच त्या ठिकाणी संतांमध्ये आणि आपल्या सामान्य माणसामध्ये हा मोठा त्या ठिकाणी फरक आहे की संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सांगितलं की संपूर्ण जग सुखी झालं पाहिजे. आणि ते नुसतं सांगून घेतले नाही, तर त्यांनी ती अर्जव केली आपल्या पसायदानातून आणि त्या संपूर्ण जगाला त्या ठिकाणी हे विश्वाच्या परमेश्वरा देवा, तू संपूर्ण जगाला सुखी कर अशा प्रकारची विनंती पसायदानामधून केलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात, तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. तर पा, एका महान अशा विभूतीने दुसऱ्या महान अशा विभूतीला केलेली ही एक सूचना आहे, विनंती आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींना हा ज्ञानेश्वरी जो महान अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे हा पूर्णत्वास आलेला होता आणि हा ग्रंथ पूर्ण होण्याच्या बेतावरती असतानाच त्यावेळेस संत निवृत्तीनाथ त्यांच्याजवळ आले आणि त्यांना म्हणाले की ज्ञानेश्वर माऊली, तर आपण हा ग्रंथ पूर्ण होत आलेला आहे तेव्हा या विश्वात्मक परमेश्वरासाठी परमेश्वराकडे सर्वांसाठी काहीतरी मागणी मागा. त्यावर काय म्हणाले ज्ञानेश्वर माऊली, काय म्हणाले पहा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. पहा, तर त्यांनी सांगितलेलं की निवृत्तीनाथांना त्यांनी सांगितलं की महाराज, मी त्या ठिकाणी या विश्वात्मक देवाकडे त्या ठिकाणी आधीच त्या मंगलचरण जे आहे या ज्ञानेश्वरीचे, तर त्याच्यामध्ये मी आधीच मागितलेलं आहे. काय मागितलेलं आहे? देवापाशी आधी मागितले आहे ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. तर हे परमेश्वरा, सर्वांना चांगली सद्बुद्धी दे, तर अशा प्रकारची अर्जव मी आधीच परमेश्वराकडे केलेली आहे असं ज्ञानोबाराय जे आहे तर संत निवृत्तीनाथांना म्हणाले. तर संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. त्यावरती निवृत्तीनाथांनी सांगितलं की ग्रंथाचा, आता तुमचा हा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा पूर्णत्वाच्या मार्गावरती आलेला आहे आणि हा पूर्णत्वच्या मार्गावरती असताना त्या ठिकाणी हा समारोप करत असताना यामध्ये ग्रंथाचा समारोप होत असताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा. मग सुरुवातीचे जे चरण आहे, मंगलचरण जे आहे, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये परमेश्वराला अर्जव केलेली आहे की सगळ्यांना सद्बुद्धी दे परमेश्वरा. तर हेच आता तुम्हाला मंगलचरणामध्ये मागितलेली गोष्ट ती आता तुम्हाला शेवटी त्या ठिकाणी विस्तार रूपाने सांगायची आहे आणि ती मग आता ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून जे प्रकट झालं ते म्हणजे पसायदान. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. पा, तर डॉक्टर यशवंत पाठक यांनी दुसरी त्या ठिकाणी अर्थ आपल्याला पसायदानाचा सांगितला. पहिला अर्थ सांगितला की पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. संपूर्ण विश्वाचा देव हा एकच आहे आणि संपूर्ण जगाचं, मानवतेचं कल्याण कर, हा ही प्रार्थना त्या ठिकाणी आधी त्यांनी सांगितलं की हा त्याचा अर्थ आहे.
दुसऱ्या अर्थामध्ये डॉक्टर यशवंत पाठक म्हणतात की पसायदान म्हणजे विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. विनम्र मनाने जेव्हा त्या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्ही पूर्ण अंतःकरणापासून विनम्र मनाने त्या ठिकाणी परमेश्वराला करता तेव्हा त्या ठिकाणी ती फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. पसायदान याचा अर्थच असा आहे की विनम्र मनाने जेव्हा त्या ठिकाणी माणूस लीन होतो परमेश्वरासमोर त्याचा अहंकार समाप्त होतो, नम्रता त्याच्यामध्ये येते आणि तेव्हा जेव्हा तो त्या ठिकाणी परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो तेव्हा ती फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि पसायदानाचा अर्थच आहे की विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. अतिशय सुंदर अशा प्रकारचे दोन अर्थ डॉक्टर यशवंत पाठक यांनी पसायदानाचे सांगितले. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्जर समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात, त्यांचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटलेलं आहे. मग निसर्गामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या सगळ्या विभ्रम आहेत, वेगवेगळ्या जे काही उदाहरणं आहेत, तर त्यांचे दाखले त्यांनी दिलेले आहेत पसायदान. निसर्गातली जी पानं असतील, फुलं असतील, वृक्ष असतील, नद्या असतील, निर्जर समुद्र, सूर्य, चंद्र, तारे हे सगळेच त्या ठिकाणी एकमेकांना समजून घेऊन एकोप्याने राहतात आणि या सगळ्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी दाखले दिलेले आहेत आणि ते दाखले देऊन आपणही मग ह्या सगळ्या चंद्र, सूर्य, तारे, नद्या, ओढे, निर्जर समुद्र, तर ह्यांच्या सारे यांच्यासारखं आपण सुद्धा त्या ठिकाणी गुणा गोविंदाने राहावं असं त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितले, तर संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये काय म्हटलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. मग जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. तर माणसाच्या मनातला जो दुष्टावा आहे तर तो त्या ठिकाणी माणसाच्या मनातला दुष्टभाव नष्ट होऊ दे. तर माणसाला दुष्ट माणसाला नष्ट होऊ दे असं त्यांनी नाही म्हटलं, तर माणसाच्या मनातला जो दुष्टभाव आहे तो जर त्या ठिकाणी नष्ट झाला तर मुळात माणूस हा त्या ठिकाणी चांगलाच आहे. माणसाने आपल्या मनातला दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खडांची व्यंकटी सांडो असे म्हटलेलं आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला म्हटलेलं आहे की खडांची व्यंकटी सांडो, किंवा दुरितांचे तिमिर जावो असे म्हटलेले आहे. दुरितांचे तिमिर जावो, दुरित जे आहेत, तर ज्यांच्या जीवनामध्ये जो असेल अज्ञान, अंधश्रद्धा, हा जो अंधार आहे, तर तो सगळा त्या ठिकाणी हे देवा परमेश्वरा तो सगळा नाहीसा होऊ दे. दुरितांचे तिमिर जावो, दुरित म्हणजे दुष्कर्म. तर या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. मग हा जो दुष्कर्माचा अंधार आहे, वाईट कर्माचा जो अंधार आहे, तर देवा परमेश्वरा तो सर्वात त्या ठिकाणी सर्वांच्या जीवनामधला तो नाहीसा होऊ दे आणि ज्याला जे जे काही हवं असेल तर ते सगळं त्या ठिकाणी त्या प्रत्येकाला मिळू दे अशी विश्वकल्याणाची प्रार्थना ज्ञानेश्वर माऊलींनी या पसायदानामधून परमेश्वराला केलेली आहे, जगनियंत्याला केलेली आहे.